या देशामध्ये BJP प्रणित आणि काँग्रेस प्रणित अशा दोन आघाड्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आहेत. आणि तिसरी आघाडीचा प्रयत्न याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी झाला, त्याचा साक्षीदार मी आहे. कारण 13 राजकीय पक्ष होते, शेकपा, जनता दल, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष आणि आमची OBC NT Party of India. पण जेव्हा बघितलं की तिसरी राजकीय आघाडी उभी राहिली नाही, का उभी राहिली नाही, कारण काही पक्ष, मग काही पक्ष इंडिया आघाडीमध्ये गेले, समाजवादी गेली इंडिया आघाडीमध्ये, शेतकरी कामगार पक्ष गेला इंडिया आघाडीमध्ये गेला, किंवा जनता दल जो प्रमुख घटक होता तो BJP आघाडीमध्ये गेला. आणि अशा तऱ्हेने या महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यापूर्वी जी उभी राहिली होती ती आघाडी तिसरी, ती डगमगळी झाली, कॉलॅप्स झाली. तर आम्ही विचार केला, कारण आम्ही एक घटक होतो की छोट्या छोट्या जे राजकीय पक्ष आहेत, छोटे जरी आमचे छोट्या छोट्या पक्षांचे विचारधारा जरी पटत नसतील, वेगळेवेगळे असली, तरी एक विचारधारा महत्त्वाची आहे की या देशामध्ये जनतेला एक पर्याय द्यायला पाहिजे, जो काँग्रेसच्या विरोधात असेल, जो BJP आघाडीच्या विरोधात असेल, असा पर्याय जनतेला देण्यासाठी तिसऱ्या राजकीय आघाडीची गरज आहे. म्हणून आम्ही OBC NT Party of India चे अध्यक्ष संजय कोकरे, आम्ही एक तिसरी राजकीय आघाडी या महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये सध्या आम्ही स्थापन केली आहे. ह्या उद्देश असा एकच आहे. आपण जर बघी 1952 सालापासून कुठल्या मुद्द्यांवर निवडणुका झाल्या, महागाई झाली, भ्रष्टाचार झाला, बेरोजगारी झाली, कायदा व्यवस्था झाला, विकास या मुद्द्यावर झाली, आज ताक आहेत हा 1952 पासून ते आज ताक आहेत. आणि याच्या पुढे सुद्धा ह्याच मुद्द्यावरती निवडणुका होतील. मग आम्ही विचार केला, हेच मुद्दे जर असतील तर आपण हे मुद्द्याला दुय्यम स्थान देऊ, विकासाला सुद्धा आम्ही दुय्यम स्थान दिलं. तिसरी राजकीय आघाडी याचं महत्त्व यासाठी आहे की तिसरी राजकीय आघाडी ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. तिसरी राजकीय आघाडी ह्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये स्थापन झालेली आहे. मुख्य उद्देश ह्या देशाची लोकशाही वाचवणं, ह्या देशाची संविधान वाचवणं. कारण तिसऱ्या राजकीय आघाडी या देशाशी आणि संविधानाशी प्रामाणिकपणे बांधील आहे. आपण जर बघितलं की आम्ही कुठले मुद्दे घेतले आहेत, जे मुद्दे लोकांचे लक्ष वेधणार आहेत, बघा जे मुद्दे लोकांच्या लोकशाही आणि संविधानासाठी अपेक्षित आहे, जे मुद्दे संविधान अधिकार हक्क जे डावळले जात आहेत, ते मुद्दे आम्ही घेतले आहेत. सर्वात अनेक मुद्दे घेतले आहेत. मी एक मुद्द्यावर येतो तुमच्या, EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन, ते बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. बॅलेट पेपरवर का निवडणुका झाल्या पाहिजे, कारण आपण जर बघितलं, कारण जर EVMचं मशीन असेल तर तुमच्या मूल्याला, तुमच्या मताच्या कुठलाही मोल राहणार नाही. कारण देशात अराजकता माजेल, हुकुमशाहीकडे देश जाईल. का? कारण त्यांच्याकडे EVM आहे. म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की देशाच्या निवडणूक आयुक्ताकडे तिसरी राजकीय आघाडीच्या माध्यमातून, किंबहुना आम्ही जनतेकडे सुद्धा अपील केलेली आहे की तुम्ही सर्वांनी बॅलेट पेपरकडे निवडणूक झाली पाहिजे, ह्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे, अग्रक्रम दिला पाहिजे. दुसरा तिसरी राजकीय आघाडी कुठे आम्ही लक्ष दिलं आहे, जातीनिय जनगणनेकडे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तिसरी राजकीय आघाडीनी मुद्दा मांडला. का मुद्दा मांडला आम्ही तिसरी जातीनिय जनगणना? आपल्याला माहिती आहे जातीनिय जनगणना म्हणजे या देशाचं जे उत्पादन आहे, जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये ह्या देशातील जनतेचा सहभाग असणं. मग कोणाचा सहभाग असतो आणि उत्पादन काय असतं, तुम्हाला थोडक्यात मी उदाहरण देतो. ह्या देशाचं उत्पादन जवळजवळ 80 प्रकारचे ह्या मातीतून उत्पादन निघतं. आपल्याला काय वाटतं, फक्त इन्कम टॅक्स जातो तेवढंच उत्पादन नाही, तेवढंच उत्पादन नसतं तर या देशातील 80 प्रकारचे जे सोने, चांदी, धातू, अनेक प्रकारचे जे धातू निर्माण होते त्या धातूचे पैसे. त्याच्यानंतर 2G स्पेक्ट्रम घोटाळा आपल्याला माहिती असेल की वायुमार्गाचे जे पैसे आहे, आता जो आपण चंद्रावर लँड केलं, किती 34,000 करोड आपल्याला लगेच फायदा झाला एका हप्त्यामध्ये, असं जे उत्पादन. त्याच्यानंतर सागरी मार्गाचे उत्पादन, जे वायू असेल, पेट्रोल असेल, असे उत्पादन, म्हणजे अनेक प्रकारचा पैसा हा देशाला जमतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण पेट्रोल जरी 100 रुपये लिटर भरलं तरी 35 रुपये सरकारकडे जाते, असे अनेक प्रकारचे पैसे. मग पैशाचा हकदार कोण? ह्या पैशाचा हकदार या देशातील नागरिक. मग पैसा कुठे जातो? हा पैसा जातो SC साठी 15%, ST साठी 7.5% आणि मग बाकीचा पैसा कुठे जातो? बाकीचा पैसा हेच राज्य करते
आपल्या जो ओबीसीचा तोंडातला काढून, भटक्या समाजातला तोंडातला काढून, एसबी समाजातला तोंडातला काढून, विजयंती समाजातला तोंडातला काढून हा पैसा मौज मस्तीसाठी वापरतात. आता मी उदाहरण देतो तुम्हाला, गेल्या 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या पेपरमध्ये बातमी होती, टीव्हीला बातमी होती, थोडक्यातच बातमी होते की 15,000 करोड साखर कारखान्याचे पैसे सरकारने माफ केले. सरकारने हे पैसे कुठून माफ केले? मल्ल्या पळाला हे पळाला. कोणाचे पैसे? आमचेच पैसे. आणि हे माफ का करतात तुम्हाला माहिती आहे? हे माफ ह्यासाठीच करतात की त्यांनी परत घ्यावे. आणि ह्याच पैशांवरती हे माफ करायचे, परत घ्यायचं, आणि ह्याच पैशावरती गुंड पोसायचे, ह्याच पैशावरती इकडची तस्करी पोसायची, आणि आपल्या चायनीजप्रमाणे पैसे उडवायचे, आणि हेच पैशावरती इकडचे निवडणुका जिंकायच्या. आणि म्हणून आमची मागणी केली आहे की जातीनिय जनगणना झाली तर या देशातील ओबीसींचा अधिकार हक्काचा जो 60% जो पैसा आहे तो पैसा या जनतेच्या विकासासाठी जाईल. आणि मग ह्यांची जी आर्थिक कंबरड आहे जी आमच्याच पैशावरती सत्ता हुकुमशाहीकडे नेणं, सत्ता ताब्यात घेणं, ह्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी ही जातीनिय जनगणना केली गेली पाहिजे. कारण जातीनिय जनगणना जर झाली तर देशाचा पैसा जनतेच्या ओबीसी समाजाच्या लोकांच्या घरादारापर्यंत जाईल. आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे तिसरी राजकीय आघाडी. बघा आम्ही काय बोललो आहे की आम्ही कुठल्याही विकासाच्या मुद्द्याला दुय्यम स्थान दिलं आहे. आम्ही कुठला मुद्दा दिला आहे? जनतेचं लक्ष वेधणारे जे प्रश्न आहेत, जे जनतेचे संविधानिक अधिकार हक्क आहे ते मिळाले पाहिजे. म्हणजे देशाची लोकशाही वाचवणं, देशाचं संविधान वाचवणं, जे ईएमच्या माध्यमातून जे सत्ताधारी काँग्रेस पक्षाने पण तेच केलं आणि बीजेपी आघाडीने पण तेच केलं. तिसरा एक आम्ही मुद्दा घेतला आहे की धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करणं. दुसरा मुद्दा घेतला अल्पसंख्याकचा आयोग, जो अल्पसंख्याक आहे हा दर्जा मिळाला पाहिजे. अल्पसंख्याक कोणाला दिला जातो तुम्हाला सांगतो, थोडक्यातच मी उत्तर देतो या प्रश्नाचं की अल्पसंख्याक घटनेमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. अल्पसंख्याक शब्द आला आहे कशा अंगाने आला आहे? विविध अंगाने आला आहे. कलम 29 आला आहे, घटनेच्या कलम 30 आला आहे, कलम 350 अ आला आहे, कलम 350 ब आला आहे. कलम 29 कशा धार्मिक भाषेत धार्मिक आला आहे, म्हणजे वेगळी संस्कृती आणि वेगळी परंपरा ह्या अर्थाने आला आहे. कलम 30 कुठल्या आला आहे? मग कलम 30 भाषिक भाषेत आला आहे, मग त्यांची वेगळी बोली असेल, वेगळी लिपी असेल, वेगळी परंपरा असेल, अशा भाषेने आली. धार्मिक भाषिक 350 आणि अ आणि बमध्ये धार्मिक आणि भाषिक पद्धतीने झालं आहे. परंतु सरकारने काय केलं आहे अल्पसंख्याक म्हणून? 1992 घटनेमध्ये नाही आहे, 1992 कायदा केला आणि पाच धर्माला पण घटनेच्या विविध अंगाने आलं आहे धार्मिक आणि भाषिक. आणि 13 ऑगस्ट 2013 अल्पसंख्याक मंत्री एरिंग नेनिंग, जेव्हा काँग्रेसचे मेघालयचे एरिंग नेनॉंगनी लेखी उत्तर दिलं आहे की घटनेमध्ये विविध अंगाने शब्द आलेला आहे, स्पष्ट व्याख्या केली आहे. स्पष्ट व्याख्या अल्पसंख्याक म्हणून केली नाही, पण स्पष्ट व्याख्या कुठली केली आहे? अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करणं, अल्पसंख्याकांचं रक्षण करणं, त्यांना दिशानिर्देश देणं राज्य सरकारने हे केली आहे. पण अल्पसंख्याक म्हणणं आहे एरिंग नेनॉंग काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री यांनी पुढे पण एक टिप्पणी केली आहे लेखी उत्तर की बहुसंख्याकांमध्ये सुद्धा अल्पसंख्याक असू शकतात कारण धार्मिक आणि भाषिक. पण 1992 सरकारने काय केलं की फक्त 5 जे हिंदू नाहीत असे 5 धर्माला अल्पसंख्याक दिलं. आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर अनेक धर्माला दिलं, मग जैन धर्म असेल, आता राज्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्यू धर्माला दिला असेल, असे धर्मांना त्यांनी दिलं आहे. आमची मागणी आहे की अल्पसंख्याकांचे जे निकष पूर्ण करतात अशा हिंदू धर्मातील, अशा बहुजन धर्मातील सुद्धा लोकांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला गेला पाहिजे. ही मागणी आम्ही तिसरी राजकीय आघाडीच्या माध्यमातून करीत आहे. मी आता थोडक्यातच तुम्हाला आटपलं आहे. त्याच्यानंतर आम्ही मागणी केलेली आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट. बघा हा संवेदनशील मुद्दा आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट. आम्ही मागणी काय? ॲट्रॉसिटीचा ॲक्टचा जर आपण जर इतिहास बघितला तर 1928 जेव्हा ॲट्रॉसिटी ॲक्ट इंग्रजांनी कायदा, तेव्हा काय आला? सामाजिक अत्याचार प्रतिबंध कायदा ह्या नावाने जो कायदा ह्या देशामध्ये आला. कोणाकोणाला घ्यायचं? तेव्हा जे घटना त्या जेव्हा कायद्याचे जे होते 6 होते, कोणाकोणाला घ्यायचं? तर बाबासाहेबांनी ओबीसी हा शब्द वापरला होता त्यावेळी की ओबीसींना पण घ्या. त्यावेळी ओबीसी होते 1955 परत ओबीसी होते,
त्यावेळी काय हक्क होतं, कायद्याचं नाव होतं नागरिक संरक्षण हक्क कायदा, हे नाव होतं. त्याच्यानंतर 1976 सुधारणा होऊन नागरिक संरक्षण हक्क कायदा 1955 असा आला 1976. जेव्हा हा कायदा आला त्यावेळी आपल्याला माहिती असेल की तामिळनाडूचं उदाहरण आलं. तामिळनाडूमध्ये राज्य सरकारने ह्या कायद्याअंतर्गत तामिळनाडूमधले सर्व मंदिरं ओपन केले, सर्वांना सरसकट परमिशन दिलं की कोणी पण येऊन दर्शन घेऊ शकता. आणि ह्याला उच्चवर्णीयांनी आव्हान दिलं की राज्य सरकारला अधिकार नाही आहे मंदिरावरती कब्जा करणं, कोणाला घेण्याचा अधिकार आमचा आहे उच्चवर्णीयांचा. परंतु कोर्टात केस गेली, कोर्टाने सांगितलं की हा राज्य सरकारचा अधिकार आहे, राज्य सरकार ठरवेल कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही. राज्य सरकारचा अधिकार अबाधित ठेवला. परंतु कोर्टाने हा निर्णय दिला 76 की जे पैसे जमा होतात, जी पूजा होते, जे गाभारात जातात, तो अधिकार मात्र उच्चवर्णीयांचा राहील. मग त्यासाठी 1979 बघा, 1979 अगोदरपर्यंत ह्या कायद्याअंतर्गत OBC होते, NTA होते, VJNT होते. 1979 त्यावेळी त्या कायद्यामध्ये OBCना काढलं आणि फक्त अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा 1868 ऍक्ट केलं. म्हणजे त्या कायद्यामध्ये आम्ही होतो. आणि हा कायदा जर हा कायदा मी सांगतो तुम्हाला, कोणाला गुन्हेगारीसाठी नाही किंवा कोणाला सजा देण्यासाठी हा कायदा नाही. मग हा कायदा कशासाठी आहे? जे सामाजिक वर्चस्वातून अन्याय अत्याचार करतात, बघा मी काय बोलतो, जे सामाजिक वर्चस्वातून अन्याय अत्याचार करतात त्यांना सामाजिक जरब बसवण्यासाठी हा कायदा आहे. हा स्पष्ट उल्लेख घटनेमध्ये आहे. मग आम्ही बोलतो जे OBCमधले असतील, NTAमध्ये असतील, त्यांचा जर जातीने जर कोण अपमान करत असतील, जातीने, कारण जातीने अपमान करतात म्हणून कोणी एखाद्या विशिष्ट गुन्हेगारीसाठी नाही तो हा कायदा. जातीने जातीय वर्चस्वातून जे अन्याय अत्याचार, एखाद्याला धनगर बोलून हिनवत असतील, एखाद्याला नाभिक नाभी म्हणून हिनवत असतील, असे जे विनोद असतील, जे निकष पूर्ण करत असतील, अशा OBC समाजातील, अशा OBC NTA समाजातील लोकांनासुद्धा 1868 ऍक्टचं कवच, सुरक्षा कवच मिळाली पाहिजे. जी 1919 च्या अगोदर आम्हाला होती ती दिली गेली पाहिजे. आणि हे जनतेचं लक्ष वेधतो आहे, आम्ही जनतेच्या दरबारात जातो आहे. म्हणून आम्ही पहिलंच बोललो की आम्ही विकासाच्या मुद्द्याला तिसऱ्या राजकीय आघाडीने दुय्यम स्थान दिलं आहे. आणि जनतेच्या मुद्द्यावरती आपण येऊ. आता जी महायुती आहे आणि महाविकास आघाडी आहे, त्याच्या बदल्यामध्ये जी तुमची तिसरी आघाडी झालेली आहे, त्याचं काय नाव ठेवलं आहे तुम्ही? बघा, तिसरी राजकीय आघाडी आम्ही हे नाव, तिसरी राजकीय आघाडी हेच नाव दिलं आहे, कारण लोकांना कळायला पाहिजे की लोकांना पर्याय काय. आज तुम्हाला सांगतो की तेच नाव ठेवलं आहे की सरसकट त्याचा प्रचार प्रसार लगेच व्हावा की काँग्रेस आघाडी आणि BJP आघाडी पर्याय तिसरी राजकीय आघाडी. आज तुम्हाला सांगतो, 3-4 महिन्या पहिली आमची नगरला बैठक झाली, त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये 9 आघाड्या तिसऱ्या आमच्या राजकीय आघाडीला काउंटर करण्यासाठी प्रतिस्पर्धी म्हणून निर्माण झाले आहेत. अनेक पक्षांनी निर्माण केले आहेत, त्यांनी पहिलंच नावं वेगवेगळी दिली आहेत, पण आता परत त्यांनी बघितलं, ते प्रचार काय करतात, तिसरी राजकीय आघाडी, तिसरी राजकीय आघाडी. म्हणजे कुठेतरी आम्हाला नामोहरम करण्यासाठी आणि कुठेतरी आम्हाला दडपशाहीच्या मार्गाने दबवण्यासाठी. परंतु तुम्हाला सांगतो, तिसरी राजकीय आघाडीमध्ये आज 21 पक्ष आहेत, पण आज 12 पक्ष वेटिंग लिस्टवर आहेत. आता तुम्हाला उदाहरण देतो, फॉरवर्ड ब्लॉक जे ज्योती बसूबरोबर पश्चिम बंगालमध्ये होते, ती पार्टी आपल्याबरोबर आता येऊ राहिली आहे. त्याच्यानंतर पक्ष कुशावाचा UPमधला, बिहारचे आम आदमी जनता पार्टी, असे अनेक पक्ष. फक्त महाराष्ट्रापुरती सध्या आठवे म्हणून आम्ही, हा महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल तर आपण जागा किती लढवणार आघाडीमध्ये? महाराष्ट्रामध्ये आम्ही 28 सीट लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 288 सीट. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, अनेक लोक इच्छुक आहेत आमच्याकडे, इच्छुक उमेदवार आहेत सध्या, तर म्हणजे हां सर्व जागा 28 सर्व जागा लढवणार. आता तुम्हाला सांगतो, पोलीस महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी कमिशनर मुंबई पोलीसनं संजय पांडे सर हे इच्छुक उमेदवार आहेत आमचे. शांताराम पोटदुक्केची मुलगी जी चंद्रपूरचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री, त्यांची मुलगी विजयाताई आदमाने हे आपले इच्छुक उमेदवार आहेत. पुण्याचे जे उद्योगपती आहेत त्यांची मुलगी आपले इच्छुक उमेदवार, म्हणजे अशा अनेक रथी महारथी लोक आपल्यामध्ये इच्छुक उमेदवार बोलत नाही आम्ही पीक झालेले,
मी बोलतोय 92 इच्छुक उमेदवार पुऱ्या महाराष्ट्रामधून लोकसभेसाठी तिसऱ्या राजकीय आघाडीमध्ये 92 उमेदवार सध्या इच्छुक आहेत. तिसऱ्या आघाडीची लढत जी आहे ती महाविकास आघाडी बरोबर आहे की महायुती बरोबर आहे, तुमचा नजीकचा प्रतिस्पर्धी कोण? बघा, आम्ही आमचा तिसऱ्या राजकीय आघाडी हा दोघांना समान समज, दोघं आमच्या बरोबर आहेत दोघं. आणि सर्वात जास्त BJP, तर आम्ही कोण? हिंदू आहोत. आणि ही आमचा बेस कोण आहे तुम्हाला सांगतो कसं आहे. म्हणजे माझं जे अवलोकन आहे ते तुम्ही तुम्हाला सांगतो. जे राजकीय मी लोकसभा मी प्रत्येक क्षेत्रातल्या निवडणुका लढवल्या आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. असं नाही की मी लोकसभा लढवली आहे, मी नगरसेवक लढवली आहे, मी कामकाज क्षेत्रातली निवडणूक लढवली आहेत. मी सर्व क्षेत्रातली लढवली आहेत. आज जर बघितलं थोडंसं आपण अवलोकन केलं की कोण मतदार आहे कुठलं, BJP जो BJP बोलतात कोण मतदार आहे, हा आमचा OBC हिंदू समाजाचा, ज्या समाजाचं मी नेतृत्व करतो. OBC वादी तुम्ही बघा, TV चॅनलला मी प्रत्येक वेळी येत असतो OBC च्या प्रश्नांवरती. हा आमचा समाज, जर आपण बघितलं दलित समाज असेल तो 90% स्वतंत्र राहतो, तो BJP करत नाही. जो मुस्लिम समाज तो BJP करत नाही. वैदिक धर्मीय ब्राह्मण समाज तो वैदिक धर्म आहे, तो हिंदू, त्यांनी मागणी केली आहे की आम्हाला वैदिक धर्म म्हणून मान्यता द्या. तो हिंदू नाही, तो वैदिक, पण तो मतांच्या ह्याच्यासाठी तो हिंदू म्हणून करतो. हा समाज जो आमचा तरंगता मतदार, तो कधी ठरवतो? नंतर ठरवतो. आणि तो आमचा मतदार आहे, आणि हा मतदार आम्हाला आमच्या बाजूंनी ओढायचा आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र, आम्ही काही नसताना, संजय कोकरे काही नसताना 30 राजकीय पक्ष आणि 100 वरती सामाजिक संघटना हे आमच्या बरोबर राहतात. 100 वरती बोलतो, 100 वरती सामाजिक संघटना आज तास तिसरी राजकीय आघाडीच्या संपर्कात आल्या आहेत. तिसरी राजकीय आघाडीच्या संपर्कात काय आलं आहे, कारण त्यांच्याकडे विधानसभेकडे त्यांचं लक्ष, विधानसभेला लक्ष आहे म्हणून ते आले. असं म्हणजे आज 30 राजकीय पक्ष आपल्या बरोबर आहे. सर्वात जवळचा पक्ष विरोधक आमचा जवळचा हा BJP आहे, आणि 2 नंबर हा काँग्रेस आहे. आणि तुम्हाला म्हणतो, आज जरी आम्ही शून्य असेल तरी यांच्यासारखे काशीनाथ पाल सारखे न्यू राष्ट्रीय पक्ष असतील, लोक राज्य पार्टीचे अध्यक्ष आणि चव्हाण असतील, असे एक जर मिळाले तर आमच्या शून्याची किंमत ही वाढत जाते, आणि अशीच हळूहळू ही वाढत चालली आहे. एक प्रश्न असा उपस्थित होतो की NDA आघाडी विरुद्ध NDA असं देशभरातलं साधारण परिचित्र आहे, आणि NDA आघाडीच्या माध्यमातून सर्व जे लहान मोठे राजकीय पक्ष आहेत ते BJP विरोधात एकत्रित येऊन लढत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण तिसरी आघाडी हा चौथा सुभा म्हटलंय, तुमच्यावरती BJP B टीम होऊ शकतो? नाही, होतोच. कसं आहे माहिती, लक्षात घ्या, अनेक पक्ष वेळ MMI वंचित आघाडी आहे, ती पण स्वतंत्र जी बोलते, अनेक पक्ष आहेत. म्हणजे तिसरी राजकीय आघाडीच नाही आहे. आणि काय ठेकाच धरलाय का काँग्रेसनी की आम्ही काँग्रेसलाच का मतदान करावं? काँग्रेसने जातीनिय जनगणना केली नाही. आता तुम्हाला सांगतो, राहुल गांधी बोलतात की आम्ही जातीनिय जनगणना करू. म्हणजे 2 वर्षापूर्वी त्यांनी पुकारा केला होता. मी TV9 मी नाना पटोलेंची माझी बैठक झाली होती याच विषयावरती. आम्ही सांगितलं, मग कर्नाटकमध्ये जेव्हा इलेक्शनच्या अगोदर, आता BJP राज्य आहे त्याच्या, मग तुम्ही ज्या राज्यामध्ये तुमचं सरकार आहे मग तिथे तुम्ही का नाही करत? म्हणजे BJP तर आम्हाला फसवतेच. राजनाथ सिंगने 2019 सांगितलं आम्ही जातीने जनगणना करू. हे फसवणुकीचे धंदे आहेत काँग्रेस पण आणि BJP पण. आणि लोकांना आम्ही पर्याय देतोय. आणि सर्वात जास्त आम्ही वोटिंग कोणची खातोय? BJP चीच खातोय, काँग्रेसची पण खातोय, समान आम्ही खातोय. असं बोला सर तुम्ही, आता तुम्हाला काय बोलायचं? कसलं मतदार? तरंगतर मतदार मी तुम्हाला सांगतो ना. हा तरंगतर मतदार, हा बघा, तरंगतर मतदार हा मतदान होतं 60%, बरोबर 60-70% आसपास होतं मतदार. जर 100% आसपास जर आपण काढलं तुम्ही तरंगता फ्लाइंग वोटर, तर माझ्या मते जे OBC आहेत, जे NTA आहेत, जे VJNT आहेत, हे सर्व तरंगते मतदार आहेत. बघा, कारण ते ठरवत नाहीत आम्हाला. कधी ठरवतात? इलेक्शनच्या वेळी. मग ते कधी मतदान, कोणाला मतदान करतात? भावनेच्या आरे जाऊन. बघा, मी तुम्हाला बोललो, भावनेचे तरंगता मतदार भावनेच्या आरे जाऊन मतदान करतात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाची, की हे मतं त्यांना माहिती आहे BJP की हे मतं आपल्याला जर मिळणार नसतील तर हे मतं कुजवतात. कसे कुजवतात तुम्हाला सांगतो. अरे काय कोकरे, तुझ्या मतांनी फरक पडणार आहे काय कोकरे, तू आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही, अशी मानसिक स्थिती करतात, त्यांची तयार करतात.
तुमच्या मताने काय फरक पडणार नाही, आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही, असं वातावरण निर्मिती करतात मुद्दाम जाणून बजून, हे आपलं काम नाही. एक लक्षात घ्या, जी आपण हवा घेतो, जी आपण पाणी पितो, जी आपण अन्न खातो, आपली मुलं बाळं शिक्षण घेतात, आपण कर भरतो, हा परिपाक कोणचा आहे? राज्यकर्त्यांचा. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कसं जगायचं आणि कसं मरायचं हे जर ठरवत असेल तर राज्यकर्त्याची टीकाटिप्पणी करून चालत नाही. आपल्याला राज्यामध्ये मतदान केलंच गेलं पाहिजे, म्हणून 100% मतदान झालं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरंगदार मतदार हा जवळजवळ 60% मतदार आहे. मेरा नाम है डॉक्टर काशीनाथ पाल, संयोजक तीसरी आघाड़ी, संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष न्यू राष्ट्रीय समाज पार्टी. मेरा ऐसा कहना है कि महायुति और महाविकास आघाड़ी दोनों चालू पार्टी है. दोनों पार्टियों ने महाराष्ट्र का पूरा बंटाधार कर दिया है. उसका रीजन ये है कि भ्रष्टाचार से पैदा हुए भ्रष्टाचारी नेता सब शामिल हो गए मंत्रालय में मुंबई में. ये लोगों ने महाराष्ट्र को पूरा बर्बाद करने का ठेका ले लिया है. और जो तीसरी राजकीय आघाड़ी बनी महाराष्ट्र में, जिसके मुख्य संयोजक कोकरे साहब हैं, तो तीसरी आघाड़ी हम पूरे महाराष्ट्र में 48 लोकसभा सीट खड़ा करेंगे मिल बांट के. और हमें 100% उम्मीद है कि हम लोकसभा चुनाव जीत के दिखाएंगे. और इसके बाद होने वाले विधानसभा चुनाव में 288 विधानसभा उम्मीदवार खड़ा करेंगे. तो हमारा ऐसा कहना है कि भ्रष्टाचार से पैदा हुए जो भ्रष्टाचारी नेता हैं, इन्हें महाराष्ट्र में इनकी औकात दिखा देना है. और जैसे फॉर एग्जांपल बीजेपी की जो फोर्थ क्लास की पार्टी लोग दौरे आज की सरकार में, वर्तमान सरकार में, महाराष्ट्र की जनता इन दोनों से परेशान हो गई है, एक पर्याय ढूंढ रही है. पर्याय में तीसरी आघाड़ी ही पर्याय है महाराष्ट्र की जनता को. महाराष्ट्र की जनता कब सुखी होगी? जब ये दोनों पार्टियों को महाराष्ट्र से अवॉइड कर देगी तभी सुखी रह पाएगी, नहीं तो नहीं. क्योंकि मी पण खाऊ तुम्ही पण खा अशी त्यांची मानसिकता आहे, बीजेपी आणि काँग्रेसवाली पार्टी जो NDA और इंडिया पार्टी बनाए इन लोगों ने. तो मेरा ऐसा मानना है कि अगर महाराष्ट्र की जनता तीसरी गाड़ी को चुन के दिया तो हम उनको बहुत अच्छी सरकार देंगे महाराष्ट्र की सुविधा में. और मैं आपको घोषणा पत्र सुना के दे रहा हूँ. महाराष्ट्र की जनता को बिजली 2 यूनिट फ्री दूंगा, शिक्षा स्नातक ग्रेजुएशन तक फ्री सभी जाति धर्म समुदाय के बच्चों को, खाना कपड़ा फ्री सभी सरकारी और गैर सरकारी स्कूलों में सभी जाति धर्म समुदाय के बच्चों को, भूमिहीन परिवारों को व किसानों को ग्रामीण और शहरी भागों में राशन फ्री, किसानों को, मजदूरों को, जंगलों में रहने वालों को बिजली पानी राशन फ्री, शहरी गरीबों को और मध्यम वर्गीय जनता को बिजली पानी राशन फ्री. महाराष्ट्र सरकार ने जितने प्राथमिक स्कूलों को बंद किया है, लगभग 65,000 स्कूल बंद किया है, फिर से चालू करेंगे. प्राइवेट और सरकारी कंपनियों में भर्ती सरकार के माध्यम से होगी. प्राइवेटाइजेशन जो पूरी तरह से हम खत्म करेंगे, क्योंकि बीजेपी वाले केंद्र से लेकर राष्ट्र तक, स्टेट तक प्राइवेटाइजेशन ही ला रहे हैं. पूरी SC ST OBC को तो पूरा बंटाधार कर दे रहे, सत्यानाश कर दे रहे हैं. रेलवे ट्रेन, रेलवे स्टेशन, हवाई अड्डा जितना प्राइवेट हुआ है, तीसरी आघाड़ी की सरकार आने पर सरकार अपने अधीन मिलेगी. खाने पीने की सभी चीज़ों पर GST खत्म करेंगे, क्योंकि GST तो पहले था. अरुण जेटली जो पहले मिनिस्टर थे, वित्त मंत्री थे, उन्होंने कहा था कि खाने पीने चीज़ों पर GST नहीं लगेगी, लेकिन अरुण जेटली के खत्म होने के बाद ये सरकार पूरी तरह से GST और CGST लगाकर सत्यानाश कर दे रही है. रोड टैक्स कम करेंगे, टोल टैक्स पूरा माफ़ करेंगे. GST सिर्फ उत्पादक को ही देना होगा, सामान खरीदार को GST नहीं देना पड़ेगा. चिकित्सा क्षेत्र में सभी अस्पतालों में फ्री में इलाज करवाया जाएगा. और सभी डॉक्टरों को, महाराष्ट्र के सभी डॉक्टरों को अच्छी सुविधा प्रदान की जाएगी. जल, जमीन, जंगल की सुरक्षा की जाएगी. सभी प्रकार के रोगों के इलाज में आधार कार्ड का ही उपयोग किया जाएगा. लोन पर घर और वाहन देने वाली कंपनियों का लेन देन सरकार के माध्यम से होगा, क्योंकि प्राइवेट कंपनियां जो लेन देती हैं घरों और वाहनों पर, वो मनमानी तरीके से ब्याज और पैसा वसूलती हैं. 2-3 महीना नहीं पेड करने के बाद गाड़ी उठा के लेके जाती हैं और उसका पूरा पैसा हजम करके बर्बाद कर देती है. जातिवाद, प्रांतवाद, भाषावाद पूरी तरह से खत्म करेंगे. सभी जात धर्म संप्रदाय के विद्यार्थियों को एक ही प्रकार का ड्रेस कोड बिल होगा. लोकल रेलवे के कोच की सीमा बढ़ाई जाएगी. दिव्यांग और महिलाओं के कोच बढ़ाए जाएंगे. रेलवे की संख्याएँ बढ़ाई जाएंगी. हाईवे और लोकल सड़कों को सुधार कर अच्छे दर्जे के रोड दिए जाएंगे. कानून प्रक्रिया में से गत से न्याय मिलने के लिए प्रयास किए जाएंगे.
क्योंकि बहुत से सारे मैटर ऐसे हैं सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट में पड़े रहते हैं और लोग 8 साल 10 साल जिंदगी बर्बाद, कोई एक्सपायर हो जाता है तो एक्सपायरी ऑर्डर हो जाता है, लोग बर्बाद हो जाते हैं, उनको न्याय नहीं मिल पाता है। किमान वेतन के अंतर्गत प्राइवेट सिक्योरिटी गार्ड, ड्राइवर घरों में काम करने वाले और छोटे होटल में काम करने वाले लोगों को मनरेगा के अंतर्गत आएंगे। तो मेरा ऐसा कहना है कि महाराष्ट्र की जनता से अपील करूंगा कि जितनी भी सरकारें आप लोगों ने चुन के दिया है वो सब आपको सुविधा नहीं दे पाई हैं, तीसरी अखाड़े को चुन के दोगे लोकसभा में और विधानसभा में, तो हम महाराष्ट्र की जनता से गारंटी करता हूँ कि पूरी सुविधा प्रदान करेंगे और उनको सुविधा से वंचित नहीं होने देंगे, मतलब उनको सुविधा प्रदान करेंगे। इसके बाद हम कहना चाहेंगे कि जो प्रेजेंट में सरकार है, वर्तमान सरकार है महाराष्ट्र में, इन लोगों ने मिलजुल के खाने का प्लान बना लिया है पूरे महाराष्ट्र की जनता को बर्बाद करने के लिए। तो मैं महाराष्ट्र की जनता से स्पेशल एससी एसटी ओबीसी अपील करूंगा कि हमारी तीसरी गाड़ी को भारी से भारी बहुमत से जिता करके विधानसभा और लोकसभा में भेजें, जिससे हम महाराष्ट्र की जनता को अच्छी से अच्छी सुविधा प्रदान कर सकें। बोला बोला।